नमस्कार, मी सुरभी पाटील, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेला डेल्टा व्हेरियंट अत्यंत वेगवान, संक्रमक आणि घातक ठरतोय। कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींसाठीही डेल्टा व्हेरियंट धोकादायक ठरत असल्याचं नुकतंच एका अभ्यासातून समोर आलंय। लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींना डेल्टा व्हेरियंटनं घातल्यास त्यांच्या शरीरातील अँटीबॉडीजचा परिणाम दुप्पट किंवा तिप्पट पटीने घसरत असल्याचं समोर आलं आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चकडून चेन्नईमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये ही गोष्ट उघड झाली आहे। ICMR म्हणण्यानुसार डेल्टा व्हेरियंट लसीकरण पूर्ण झालेला आणि लस न घेतलेला अशा दोन्ही तऱ्हेच्या नागरिकांसाठी धोकादायक आहे। असं असलं तरी लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींचा धोका मात्र कमी आहे। भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी हा व्हेरियंट कारणीभूत ठरला आहे। ICMR आपल्या अभ्यासात इतर अभ्यासांचाही अहवाल दिलाय। यात डेल्टा व्हेरियंटच्या संक्रमणानंतर कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस घेणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील अँटीबॉडीजची परिणामकारकता घटल्याचं म्हटलं गेलंय। लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींनाही ब्रेकथ्रू इन्फेक्शन होण्यामागे हे कारण असू शकतं असं यात म्हटलं गेलं आहे। पहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा।